आणि काही जण तर अशी बेडकं असतात म्हणजे तुम्हाला माहिती आहे सध्या एक त्याची दोन पोरं या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात आणि पक्षा। मी लहान असताना एक गोष्ट किंवा कविता किंवा गाणं काहीतरी होतं बेडकीच्या पिल्लाने बैल पाहिला तसं या बेडकाच्या पिल्लाने वाघ पाहिला आणि वाघाची डरकाळी ऐकली मग जाऊन बाबाला सांगितलं आणि बाप आवाज काढतोय पण असा चिरका आणि किरका आवाज येतोय तो बेडूक कसा काय वाघ होऊ शकेल होऊ शकत नाही तरी अशी काही सगळी जी काय लोकं आहेत त्यांचं नाही म्हटलं तरी थोडाफार एक समाचार घेणं गरजेचं आहे मी गेले वर्ष मुख्यमंत्रीपदाला होत आलं पण सहा महिने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी संवाद साधतोय पण तेव्हा एकदा मी असं बोललो होतो की मुख्यमंत्रीपदाचा मास्क बाजूला ठेवून जसा आज तो ठेवलेला आहे मी एक ना एक दिवस आपल्याशी बोलेन आणि म्हणून कदाचित कदाचित जर इकडचा शब्द तिकडे गेला तर मुख्यमंत्री असं म्हणतात मुख्यमंत्र्यांना शोभतं का तर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख असं थोडंसं एक संमिश्र भाषण मी करण्याचा प्रयत्न करतोय मग अशी हे डोकांच, डोकांच हे सगळे मुद्दे आपल्या डोक्यांच्या लोकांच्या डोक्यामध्ये घोलतातच आहेत हे यांना बोलायचं कधी एवढं सगळं होतंय टीका होते टिप्पणी होते, होते चारित्र्यानंद खोटे नाट्य आरोप आळ घेतले जात आहेत पण शिवसेना गप्प कशी मी त्या सर्वांना सांगतो की हे सगळे जे मर्द शिवसैनिक आहेत शिवसेना प्रमुखांचे मर्द त्यांच्या विचाराने टक्कर देणारे शिवसैनिक हे केवळ आणि केवळ मी शिवसेना प्रमुखांचं सुपुत्र म्हणून माझं ऐकतायत हे माझं नाही तुमचं नशीब समजा कारण जर का त्यांनी ऐकलं नसतं आणि ते शांत राहिले नसते तर काय झालं असतं कल्पना करून बघा